नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी बघा तुम्ही लाडक्या बहिणींना पगार आणि दिवाळीमध्ये मोबाईलसुद्धा या ठिकाणी बक्षीस मिळणार आहे. अतिशय महत्त्वाची आणि अतिशय ब्रेकिंग न्यूज आपण या ठिकाणी आणलेली आहे. लाडक्या बहिणीला आता बघा पैसेसुद्धा भेटणार आहेत आणि दिवाळीसुद्धा गोड होणार आहे. त्याचबरोबर बघा आपल्या मुलांसाठी अभ्यासासाठी तसेच मोबाईलचा आपल्या सगळ्यांना माहिती काय काय उपयोग आहेत यांनासुद्धा या ठिकाणी मोबाईल मिळणार आहेत. कसा मिळणार आहे, काय मिळणार आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ आपल्याला फक्त काय करायचं, शेवटपर्यंत पाहिजे आणि व्हिडिओला लगेच एक लाईक करायची बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच लगेच बघा जे काही लाल कलरचं बटन आहे बघा ते सबस्क्राईबचं ते काळं करून टाका, म्हणजे सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनसुद्धा ऑन करायची बघा. आता लाडक्या बहिणींना पगार आणि दिवाळीमध्ये मोबाईल बक्षीस मिळणार आहे, लक्षात ठेवा. नाव डिअर सिस्टर्स विल गेट सॅलरी अँड मोबाईल प्राईज इन दिवाळी. अतिशय गोड आपली दिवाळी होणार आहे बघा. पैसे भेटून पण मोबाईल मिळणार आहे. तर आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा जे काही निवडणुका आहेत बघा ते निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत बघा. कोणत्याही क्षणाला याची घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर बघा मंत्रिमंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय घेतले जात आहेत. एक सेबळकर एक निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्राची जनता बघा चकित झालेली. आता विधानसभामध्ये कोणतं सरकार स्थापन होणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे बघा. मात्र यामध्ये बघा घोषणांचा पाऊस असून सुरूच आहे बघा. आणि आपले मुख्यमंत्रीसुद्धा म्हणले जे काही योजना आहे बघा 1500 रुपये भेटत आहेत, आता त्याच योजनेचे बघा या ठिकाणी 3000 रुपये करण्यात येणार आहे जर आमचं सरकार परत आलं 5 वर्षामध्ये. अशीसुद्धा घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली बघा. महाराष्ट्र सरकारने अनेक योजना या ठिकाणी राबवलेल्या आहेत. महायुती सरकारने लाडकी बहीण ही सर्वात मोठी योजना आणून 1,00,000 रुपये बघा महिलांना या ठिकाणी वाटपसुद्धा केलेली आहेत बघा. महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये पडत असल्यामुळे महिलासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खुश तर होणारच आहेत. त्याचबरोबर बघा महिलांचे जे काही नवरे आहेत पती आहेत हे पण सुद्धा आनंदी आहेत, कारण की हा पैसा जरी महिलांच्या खात्यात असला तरी शेवटी त्या पैशाचे मालक कोण आहेत बघा, त्यांचे पतीचे आहेत बघा. म्हणजे लाडक्या बहिणींचे पती सरकारच्या या पैशाचे मालक आहेत, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जोपर्यंत विधानसभेची निवडणूक होत नाही तोपर्यंत कोण काय वाटप करेल याचा काही नियम नाही आपल्याला. आता महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये देत असली तरी आता नव्याने एक घोषणा करण्यात आलेली बघा. काय घोषणा आहे ती पाहणार आहे. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर बघा दिवाळीसोबत निवडणुका तोंडावर असल्यामुळे अजित पवार यांनी पुन्हा 1-2 महिन्याचे पैसे एकच वेळी बघा लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याची सुद्धा घोषणा केलेली बघा. डायरेक्ट 2-3 महिन्याचे पैसे एकाच वेळेस देण्याची या ठिकाणी घोषणा केलेली बघा अजित पवार यांनी पुन्हा 1-2 महिन्याचे, म्हणजे डायरेक्ट 3000 रुपये एकाच वेळी लाडक्या बहिणींना पैसे देण्यात येणार असल्याची त्यांनी घोषणासुद्धा केलेली. आणि महिलांना ॲडव्हान्समध्ये पैसे देण्याची दुसरी वेळ आहे. जुलै आणि ऑगस्टचे 3000 आणि सप्टेंबरचे 1500 आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 असे एकूण बघा 7500 रुपये या ठिकाणी आपल्या बँकेमध्ये बघा डायरेक्ट सोडले जाणार आहेत. लक्षात ठेवायचं बघा. पुन्हा वाचून दाखवतो मी. महिलांना ॲडव्हान्समध्ये बघा ॲडव्हान्समध्ये आपल्याला ही पैसे देण्याची वेळ आहे बघा जुलै महिना ऑगस्ट महिना, म्हणजे 2 महिन्याचे 3000, त्याच्यानंतर बघा हे 3000 आणि 1500 ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3000 असे 7500 रुपये बघा निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, हे पण आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचं आहे. तर दुसरीकडे बघा जे काय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बघा राज्य ग्रामीण अभियानाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या 2400 महिलांना बघा मोबाईल देण्याचीसुद्धा या ठिकाणी घोषणा केली आहे. तर सरकार बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार आहेत आणि उदय सामंत बघा महिलांना या ठिकाणी मोबाईलसुद्धा भेट देणार आहेत. तर बघा आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ॲडव्हान्समध्ये पैसेसुद्धा टाकणार आहेत. आणि त्याचबरोबर बघा जे काही शिवसेनेचे नेते आहेत बघा मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमामध्ये उपस्थित जे काही महिला होते त्या महिलांना बघा बक्षीस देण्याची घोषणा करत मतांचं बक्षीस देण्याचं आवाहनसुद्धा केलेलं आहे पहा. तर बघा दिवाळीसोबत निवडणुका तोंडावर असताना अजित पवार यांनी बघा 2 महिन्याचे पैसे एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार असण्याची घोषणासुद्धा केलेली आणि महिलांना ॲडव्हान्समध्ये पैसे देण्याची बघा या ठिकाणी दुसरी वेळी. तर या ठिकाणी बघा पैसे 3000 सप्टेंबरचे 1500 आणि ऑक्टोबरचे 1500 बघा 3000 असे एकूण बघा 7500 रुपये या ठिकाणी डायरेक्ट अकाउंटला येणार आहेत. असे बघा 7500 रुपये बघा निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर कोकणामध्ये बघा जे काही उद्योगमंत्री आहेत बघा उदय सामंत यांनी बघा राज्य ग्रामीण अभियानाअंतर्गतमध्ये कार्यरत 2400 महिला यांना बघा मोबाईल बक्षीस देण्याचीसुद्धा घोषणा केलेली. या घोषणेनंतर बघा ज्या सरकारने
मोबाईल बक्षीस दिलं, बघा ज्या सरकारने मोबाईल बक्षीस दिलं त्या सरकारला मतांचं बक्षीस द्या असं आव्हानसुद्धा उदय सामंत यांनी केलेलं आहे. बघा यानंतर विरोधकांनी उदय सामंत यांच्या घोषणेवर भरपूर टीका केलेली आहेत. मतदार तुमचा गाशा गुंडाणार असं ठाकरे गटाचे जे काही खासदार आहेत विनायक राऊत म्हणले सुद्धा. स्पेशल रिपोर्ट.